नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. पहा काय झालं, सांगणार आहे काय, दाखवणारच आहे. पहा ये ना चावी आहे मला, आहे ना आमच्या मामीने आहे ना गिफ्ट दिलं आहे. एक असं भारी गिफ्ट आहे ना, पण मला आत्ता दिलं आहे. मी एवढं मोठं झाल्यावर मला दिलं आहे, आणि त्यांचं बरोबर आहे. मोठं झाल्यानंतरच हे गिफ्ट द्यावं लागतं, कारण हे गाडीचं गिफ्ट आहे. आता तुमच्या लक्षातच आलं असेल, बघा ना किती भारी गिफ्ट आहे. पण हे मोठे झाल्यावर गिफ्ट भेटत असतं. पण काय, आता भेटले तर भेटले, पण आपण याच्यावर काय करू. तुम्ही लहान आहेत ना, तुम्ही माझ्याबरोबर या आणि फक्त बसा. आणि गिफ्ट काय आहे, गिफ्ट का दिलं आहे ते ना आपण बघू. आणि आहे ना तुम्ही फक्त वाचायचं काम करा, कारण तुम्ही लहान आहेत. आणि मी तो आता मोठं झालो आहे ना, मग मी गाडी चालू शकतो ना. म्हणून आमच्या मामीने एवढं मोठं झाल्यावर दिलं आहे. तुमची पण मामी देईल ना तुम्हाला मोठे झाल्यानंतर. पण आहे ना आता फक्त आपण काय करू, वाचायचं काम करू. कारण आपण काय वाचलो तरच आपण काय होणार, मोठे होणार. आणि मोठे झाले की तुम्हाला पण काय भेटणार. मग चला, मग आपण काय करू, वाचू. चला गाडीत बसून वाच. मराठी शाळा प्रस्तुत गाडीचा धडा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आहे ना तुमच्यासाठी आहे ना तुमच्या आवाजात धडा वाचू बरं का. पण गाडी चालवायची नाही, फक्त धडा वाचायचा. हा चला तर मग. मामीने मला गाडी आणली, चावीची काळी गाडी आणली. ही गाडी मला आवडली. ही गाडी आज मी चालवली. मामीला मी गाडी चालवून दाखवली. वा, तुम्हाला धडा वाचायला आवडला ना. विद्यार्थी मित्रांनो, हा धडा आपण पूर्ण दुसऱ्या वेलांटीवर घेतलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, पूर्ण दुसऱ्या वेलांटीचे शब्द आलेले आहेत. आणि असाच धडा वाचा.